नाशिकमधली दृश्य पाहून महाराष्ट्रातली पाणी टंचाईची परिस्थिती किती भीषण आहे याची कल्पना तुम्हाला येईल. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या खरंबा पाडा इथल्या ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी जीवघेणी कसरत करावी लागतीये. दोरीच्या सहाय्याने हंडाभर पाण्यासाठी जीव टांगणीला लावून विहिरीत उतरणारी ही महिला, सुरक्षेचा कोणताही उपाय नसताना ती फक्त हाताच्या सहाय्यानं विहिरीचा तळ गाठतीये. एवढी जीवघेणी कसरत करून देखील तिच्या हाताला लागतं ते हंडाभर पाणी, ते देखील शुद्ध नाही तर गढूळ. हंडाभर पाण्यासाठी तेही गढूळ पाण्यासाठी जीवघेणी कसरत ही इथली नित्याचीच बाब झालेली आहे. आता तरी प्रशासन किंवा राजकीय नेते याकडे लक्ष देणार का हाच ज्वलंत प्रश्न आहे. जीवघेण्या कसरतीनंतर देखील गढूळ पाणी मिळत आहे. पाण्यासाठी जीवघेणी कसरत करण्याची वेळ ग्रामस्थांवर महिलांवर आलेली आहे. त्यामुळे आता प्रशासन किंवा राजकीय नेते आता तरी याकडे लक्ष देणार का हा खरा मुद्दा आहे. नाशिकच्या खरंबा पाड्याचा हा पाणी प्रश्न आता अत्यंत महत्त्वाचा मुद्दा झाला आहे. केवळ हंडाभर आणि तेही अशुद्ध पाण्यासाठी अक्षरशः जीव टांगणीला लावावा लागतो.